मुले आपल्या बॉयफ्रेंडला बाबू म्हणून हाक मारतात, पण त्यांना बाबूचा अर्थच माहित नाही. बा म्हणजे बालिश आणि बू म्हणजे बुद्धी. मेरे बालिश बुद्धीने खाना खाया. माझ्या काही मैत्रिणी एवढ्या चाबऱ्या आहेत ना, स्वतः सुंदर दिसण्यासाठी सोबत 3-4 काळ्या पुरी घेऊन फिरतात. हॅशटॅग काळी संघटना. ज्या दिवशी मी पीएम होईन त्या दिवशी सगळ्यांना जीएफ आणि बीएफ भेटणार. मग माल चीनवर आणायला लागला तरी चालन, लावा ताकद. तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला किती पण बाबू शोना पिल्लू म्हणा, तुमची आई तिला आवतसच म्हणणार. मौका पाहून इकडे बघ, ह्या वर्षी ना ह्या मुलीला शेवटच्या पेपरला प्रपोज मारणार, काय माहित नाही उद्या, पण मारणार म्हणजे मारणार. आता लग्नाचा सीझन आलाय मित्रांनो, आता तुम्ही असेच बसा, कारण सरकारी नोकरीवाले घेऊन जाणार तुमच्या जीएफला. लग्न न झालेले पळून जायचा विचार करतात, आणि लग्न झालेले पळून कसं जायचं हा विचार करतात. देवा पुढच्या जन्मी 4 दात कमी दे, पण 2 नातेवाईक जर चांगलेच दे. कार पत्या काय झाले? अरे लय मिस करतोय, लय आठवण येते मला. कोणाची? तीच माहित नाही, पण लय येते. अरे असे आपू दिवाळीला गेले होते घरात रव्याचे लाडू. तुझी आई म्हणते कुणाल भाऊ मी किती वेळा चंडी काढू, दर 50 आणि काट चंडी चुनार. रात्र भांडण करून पण जसा राग येत नाही ना त्याला नवरा म्हणतात. नाही आमच्या इथं बायकोचा बैल बोलतात. आम्हाला दोघांना बदनाम करण्यासाठी तू किती जणांची चाटली. आलोय तुझ्या दुकानासमोर, आता कशी तुझी गाण फाटली. वादळामुळे घरासमोर असे कपडे उडून आलेत की ज्यांचे ते हाय त्यांना द्यायला पण लागते. आज मी 10 मुलींच्या फ्रेंड रिक्वेस्ट डिलीट केल्या. अरे वा, ऐकून खूप छान वाटलं. त्यांनी नव्हते पाठवले, मीच पाठवले होते. अरे 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 खूप वाईट झालं. गाव गाजवायला नावात आणि पोरीला गाजवायला नजरेत दम लागतो. अडाणी लोकांमुळे आमची संस्कृती टिकली आहे, नाहीतर शिकलेले लोक राम राम घालायला सुद्धा लाजतात. बदल हा पोरींच्या रक्तातच असतो भावांनो, त्यांना बनवलंच तसं असतं. म्हणजे लहानपणापासून मोठं होईपर्यंत आई बाबा विषयी राहतात, आणि लग्न झालं की नवऱ्याच्या घरी जातात. म्हणजे आई बाबाचं घर थोडक्यात विसरतात आणि नवऱ्याच्या घराला आपलंस करतात. अरे ते तर आई बाप आहेत, मग त्यांच्या समोर तू कोण आहे भावा? आणि आपण काय म्हणतो, ती मला सोडून राहू शकणार नाही. अरे चिवती आहे तू, चिवती. हॅलो गाईज, जय महाराष्ट्र. माझा एक मित्र आहे तेजस, त्यांनी आपलं नवीन स्टोअर ओपन केला आहे. त्याच्याकडे खूप साऱ्या छान छान वस्तू आहेत, जसे की एअरपॉड्स, स्मार्ट वॉचेस, नेक बँड्स आणि बरंच काही. मी तिथून ऑर्डर केले, तुम्ही सुद्धा नक्की ऑर्डर करा. मी खाली त्याचं पेज मेन्शन करते, पेजला लाईक करायला विसरू नका आणि फॉलो नक्की करा. आपल्या मराठी माणसाचंच पेज आहे, खूप सपोर्ट करा.